हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेतो स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर नंबर 7 मोशन फोर्स अँड वर्क, त्यामधील हा थर्ड व्हिडिओ मित्रांनो आपण घेत आहोत. व्हिडिओ हा शेवटचा व्हिडिओ या चॅप्टरचा, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, समजा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओ मिळतील. चला मित्रांनो, सुरू करूया मोशन फोर्स अँड वर्क मधील हा तिसरा व्हिडिओ. चॅप्टर नंबर 7 मोशन फोर्स अँड वर्क, दिस इज द थर्ड लेक्चर. मित्रांनो, हे तिसरं लेक्चर आहे या चॅप्टरचं, किंवा तिसरा व्हिडिओ म्हणूया या चॅप्टरसाठी. मित्रांनो, आधीचे दोन व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, त्यावरनं तुम्ही ते पाहू शकता. मित्रांनो, तर या दोन लेक्चरमध्ये आपण नेमकं काय घेतलं ते आपण जरा रिमाइंड करूया. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण घेतलं होतं मित्रांनो डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी अँड डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी, कारण काय तिला डायरेक्शन असते, हे आपण यामध्ये बघितलं होतं. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण स्पीड अँड व्हेलॉसिटी याबद्दलसुद्धा डिस्कशन केलं होतं. स्पीड म्हणजे नेमकं काय आणि व्हेलॉसिटीमध्ये नेमकं काय, यांचा फरक काय आहे ते सुद्धा आपण पाहिलं होतं. ओके मित्रांनो, त्यावरूनच आपण हा टेबल जो आहे हा सेकंड लेक्चरला पूर्ण केला होता. ही ॲक्टिव्हिटीच्या रूपात जो टेबल आहे तो आपण घेतला होता, ते तुम्हाला आठवत असेल. आणि यासुद्धा सगळ्या आपण जागा फिलअप्स केल्या होत्या. थोडक्यात व्हेलॉसिटी मीन्स डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम अँड स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, हे आपल्याला पाहिलं, हे आपण शिकलो. त्याचप्रमाणे मित्रांनो, ॲव्हरेज व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे नेमकं काय, हे सुद्धा आपण पाहिलं होतं. त्याचप्रमाणे एक न्यू क्वांटिटी आपण शिकलो होतो, ती म्हणजे आहे ॲक्सिलरेशन. ओके, ॲक्सिलरेशनचा सुद्धा आपण त्यामध्ये अभ्यास केला होता. त्याचं युनिट जे आहे ते नेमकं काय ते आपण त्यामध्ये बघितलं. मित्रांनो, ॲक्सिलरेशन इज व्हॉट? द ॲक्सिलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टू टाईम. ओके, म्हणजे त्याचा फॉर्म्युला झाला होता ॲक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम, अँड द युनिट्स ऑफ द ॲक्सिलरेशन इज इक्वल टू मीटर बाय एस स्क्वेअर मीन्स सेकंड स्क्वेअर, हे सुद्धा आपण व्हेरीफाय केलं होतं. त्याचप्रमाणे ही ॲक्टिव्हिटी आपण पाहिली होती. आणि आता आपण सुरू करत आहोत न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, आता नेमकं न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय? तर मित्रांनो, समजा एक पृष्ठभाग किंवा टेबल आहे. या टेबलवरती सपोज हा एक बॉल आहे. ओके, हा समजा इथे बॉल असेल. जर याच्यावरती मी फोर्सच लावला नाही, याला फोर्सच लावला नसेल, तर हा बॉल जो तो तिथल्या तिथे पडलेला असेल, नाही का? तुमच्या घरामध्ये एखादा बॉल पडलेला असतो. ओके, एखाद्या टेबलाखाली बॉल पडलेला आहे, सो त्याला तुम्ही हातच लावला नाही, त्याच्यावर फोर्सच अप्लाय केला नाही, तो तिथेच राहतो, नाही का? आणि हाच न्यूटन फर्स्ट लॉ आहे. न्यूटन फर्स्ट लॉच हा आहे, जर एखाद्या ऑब्जेक्टवर आपण जर सपोज फोर्स लावला नाही तर ती स्टेशनरी असेल तर ती स्टेशनरीमध्येच राहते, म्हणजे त्या जागेवर असेल तर ती त्याच जागेवर राहते. ओके, आणि समजा ती मोशनमध्ये असेल. समजा हा जो बॉल आहे, ओके, हा जो बॉल आहे हा जर मोशनमध्ये असेल, हा जो बॉल आहे हा जर मोशनमध्ये असेल तर तो कंटिन्यू मूव्हिंग आणि मूव्हिंग असतो, आणि त्यासुद्धा बरोबर कशी त्या सेम व्हेलॉसिटीमध्ये आणि सेम डायरेक्शनमध्ये जातो. हाच न्यूटन फर्स्ट लॉ, अतिशय सोपा. बघूया आपल्याला काय सांगितलं आहे. ओके, इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी इट्स व्हेलॉसिटी डज नॉट चेंज, दॅट इज द बॉडी डज नॉट ॲक्सेलरेट. इन अदर वर्ड, इफ अ बॉडी स्टेशनरी इट विल रिमेन स्टेशनरी. जर एखादी बॉडी किंवा ऑब्जेक्ट जर स्टेशनरी असेल, एखाद्या विरामावस्थेत असेल, तो तसाच राहतो. किंवा आपलं असं म्हणता येईल, इट इज इन मोशन इट विल कंटिन्यू मूव्हिंग विथ द सेम व्हेलॉसिटी इन द सेम डायरेक्शन. मात्र तो जर मोशनमध्ये असेल, समजा एखाद्या मोशनमध्ये या पद्धतीने एखादी बॉडी मोशनमध्ये असेल, तर ती मोशनमध्येच राहणार आहे आणि एकाच व्हेलॉसिटीने एकाच डायरेक्शनमध्ये ती राहणार आहे. हेच आपल्याला न्यूटनचा न्यूटन जो आहे त्याचा फर्स्ट लॉ सांगतो. हे लक्षात घ्या मित्रांनो. तो थोडक्यात काय, इफ बॉडी स्टेशनरी इट विल रिमेन स्टेशनरी, इफ इट इज इन मोशन इट विल कंटिन्यू मूव्हिंग विथ द सेम व्हेलॉसिटी अँड इन द सेम डायरेक्शन. दिस इज द न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ओके मित्रांनो, आय होप हा तुम्हाला कळाला असेल. एखादी थोडक्यात सांगायचं झालं, एखादी बॉडी जी आहे तिला जर आपण फोर्स लावला नाही तर ती स्टेशनरी असेल तर स्टेशनरीच राहील, जर ती मूव्हिंग कंडिशनमध्ये असेल तर ती मूव्हिंगच राहील, सेम डायरेक्शन अँड सेम व्हेलॉसिटी. ओके, पुढे बघूया. यू हॅव लर्न व्हॉट इज मीन बाय फोर्स. आपण मित्रांनो शिकलो फोर्स म्हणजे नेमकं काय ते आपण शिकलो आहे. ओके, यू हॅव सीन
दॅट अ बॉडी इज ॲक्सिलेटेड ड्यू टू फोर्स. एखादं ॲक्सिलेटेड बॉडी होते केव्हा, ज्यावेळेस आपण त्याला फोर्स लावतो त्यावेळेस तिचं ॲक्सिलरेशन होतं, नाही का. सपोज यू प्लेस 1 kilogram स्टँडर्ड वेट, सी द चॅप्टर ऑन मेजरमेंट, आपण पाहिलं आहे मेजरमेंट चॅप्टरमध्ये, ओके, ऑन अ सर्फेस विथ नो फ्रिक्शन. नो फ्रिक्शनही त्याला फोर कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन होत नसेल त्याच्यामध्ये कोणतेही. सपोज समजा फ्रिक्शन म्हणजे नेमकं काय, बघा समजा एका प्लॅटफॉर्मवरती एक बॉल ठेवला, नाही का, याच्यामध्ये हा फ्रिक्शन आहे, हा जर काढला असेल तर त्याला आपण म्हणणार त्याच्यावर फ्रिक्शन नसेल तर. पुल इट विथ अन ॲक्सिलरेशन 1 m/s² द फोर्स इज ॲप्लाईड इज कॉल्ड 1 newton. मित्रांनो म्हणजेच काय थोडक्यात सांगितलं गेलं आहे इथे, जर त्याला ॲक्सिलरेशन केलं आपण 1 m/s² एवढ्याच्यामध्ये त्याला ॲक्सिलरेट झाला तो, तर त्याच्यावरती 1 newton फोर्स जो आहे तो ॲप्लाईड झाला असं आपल्याला म्हणता येईल. ट्राय दिस. प्लेस अ वेट ऑफ 1 kilogram ऑन अ स्मूथ वुडन टेबल. स्प्रेड सम टाल्कम पावडर. टाल्कम पावडर नथिंग बट आपलं जे पावडर आहे ते, जे आपण कॅरमवर मारतो नाही का ते पावडर, ते काय करतो आपण फ्रिक्शन जे ते कमी व्हावासाठी. इव्हेंटली ऑन द टेबल. नाव पुल द 1 kg वेट विथ द ॲक्सिलरेशन ऑफ 1 m². आता वरती जे सांगितलं होतं तेच, नाही का, जर समजा 1 kilogram वजन जे, समजा आपण 1 m/s² या ॲक्सिलरेशनने जर ओढलं तर आपण ते बघितलं तर तो काय होतं, त्याच्यावरती अप्लाय केलेला फोर्स किती असणार आहे, 1 newton. पुन्हा अगेन पुल इज विथ अन ॲक्सिलरेशन ऑफ 2 m/s². इट मीन्स दॅट नाव यू हॅव अप्लाय 2 newton फोर्स इज 2 newton. म्हणजेच जर समजा आपण ते 1 m/s² चे ॲक्सिलरेशन जर ओढलं तर त्यावर 1 newton फोर्स जो अप्लाय होतो, आणि समजा त्याच्यावरती 2 m/s² एवढा फोर्स, एवढं ॲक्सिलरेशन असेल तो ऑब्व्हियसली त्याला लागणारा जो फोर्स असणार आहे तो असणार आहे 2 newton. हेच आपल्याला इथे सांगितलं आहे. ओके, पुढे बघूया. फोर्स इज मेजर्ड बाय द ॲक्सिलरेशन दॅट इट प्रोड्यूस. ओके मित्रांनो, तुम्ही मागच्या वर्षी जे आहे वर्क डन म्हणजे नेमकं काय, त्यांच्यामधला संबंध काय, वर्क एनर्जी याचं रिलेशनशिप हे तुम्ही अभ्यासलं आहे. आता आपला शेवटचा टॉपिक जो आहे तो म्हणजे वर्क, तो आपण बघणार आहोत तो नेमका काय. फोर्स डिस्प्लेसमेंट अँड वर्क. फोर्स मीन्स एफ, डिस्प्लेसमेंट मीन्स एस, अँड वर्क मीन्स डब्ल्यू. हे त्यांना साइन्स आहे. एफ आपण जो आहे फोर्स देतो एफने दर्शवतो, डिस्प्लेसमेंट जो आहे तो एसने दर्शवतो, आणि वर्क जो आहे तो डब्ल्यूने दर्शवतो. थोडक्यामध्ये यांचं रिलेशन काय ते आपण बघूया. त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक सिम्पल प्रयोग सांगतो बघूया. सपोज एक प्लॅटफॉर्म आहे, या पद्धतीने हा प्लॅटफॉर्म किंवा टेबल म्हणूया, आणि सपोज हा इथे बॉल आहे पुन्हा. ओके, जोपर्यंत मी याच्यावरती फोर्स ॲप्लाय करत नाही, या पद्धतीने हा फोर्स जो आहे तो ॲप्लाय करत नाही. आता मित्रांनो फोर्स ॲप्लाय केला बाय न्यूटन्स फर्स्ट लॉ, जो जर मी फोर्स ॲप्लाय नाही केला तरी हा इजून हलणारच नाही, तो स्टेशनरी असेल तर स्टेशनरीच राहणार आहे. ओके, पण सपोज बट मी याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर व्हॉट हॅपन, काय घडणार आहे, हा मोशनमध्ये येईल, नाही का, म्हणजेच तो हा इथून सपोज इथपर्यंत आला, म्हणजेच काय याचं जे आहे ते डिस्प्लेसमेंट झालं. ओके, हा इथून मोशनमध्ये आला या पद्धतीने या डायरेक्शनमध्ये आणि इथे येऊन थांबला आहे, म्हणजेच काय हे जे याची जागा बदल झाली, इथून हा मोशनमध्ये आला इथपर्यंत आला, म्हणजेच काय झाल्याचं डिस्प्लेसमेंट झालं. ओके मित्रांनो बघा लक्षात घ्या, इथे मी फोर्स अप्लाय केला. ओके, फोर्स अप्लाय केल्यामुळे काय झालं, हा चेंडू इकडे इथे आला, म्हणजेच काय याचं डिस्प्लेसमेंट झालं, ते म्हणजे एस. म्हणजेच काय, जर समजा फोर्स लावल्यानंतर एखादा ऑब्जेक्टने जर त्याचं डिस्प्लेसमेंट होत असेल तर त्याने वर्क केलं असं आपण म्हणतो. मीन्स डब्ल्यू इज इक्वल टू, डब्ल्यू मीन्स वर्क, वर्क इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट, सो वी कॅन से वर्क इज डन असं आपल्याला म्हणता येईल. बघूया मित्रांनो आपल्याला काय सांगितले. हा प्रयोगही तसाच आहे. इन द फिगर अ स्ट्रिंग अटॅच टू द वुडन ब्लॉक. हा वुडन ब्लॉक दिलेला आहे आपल्याला. ऑन अ टेबल इट पास ओव्हर अ पुली अँड टायड टू अ वेट. आता मित्रांनो इथे बघा आपल्याला दिसतं आहे इथे वेट जे आहे हे लावलेलं आहे, ही पुली आहे आणि थोडक्यात ही एक दोरी जी आहे तीला टाईट केलेली आहे किंवा टाईप केलेली आहे असं आपण म्हणू. ओके, ऑन ॲप्लाईंग अ सफिशियंट वेट. आता इथे वेट लावल्यानंतर काय होणार आहे आपल्याला माहिती आहे, वेट लावल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲप्लाय होईल आणि हा वेट जो आहे तो खाली ओढणार आहे. आता हे खाली ओढल्यानंतर ऑब्व्हियसली ही पुली जी आहे ही काय करेल, फिरणार आहे, त्यामुळे काय होईल, हा जो वुडन ब्लॉक आहे हा डिस्प्लेस होईल, म्हणजे इथून याची जागा येईल मोशनमध्ये येईल. तो कोणत्या दिशेने मोशनमध्ये येईल, तर ज्या बाजूने फोर्स लावला आहे त्या पद्धतीने तो या इकडे येईल.
म्हणजेच काय होईल बघा मित्रांनो, थोडक्यात काय सांगायचं आहे मला, इथे फोर्स जो आहे तो लावला गेला आहे या पद्धतीने. फोर्स डायरेक्शन असेल त्याची या पद्धतीने, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यामुळे इकडे येणार. अर्थातच ही पुली आहे, हा इथून दोरी बांधलेली आहे, त्यामुळे ही खाली गेल्यामुळे पुली फिरेल आणि हा वुडन ब्लॉक जो आहे याचं जे डिस्प्लेसमेंट जे आहे ते या दिशेने आपल्याला झालेलं दिसेल. म्हणजे ज्या दिशेने फोर्स आहे त्या दिशेने याचं डिस्प्लेसमेंट झालेलं दिसतं. मग यावरून आपल्याला काय कळतं मित्रांनो, की फोर्स केल्यानंतर या वुडन ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट झालं आहे, म्हणजेच वर्क इज डन. वर्क जे ते पूर्ण झालं आहे, म्हणजेच वर्कसाठी काय गरजेचं आहे, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटसुद्धा. मित्रांनो याचं अतिशय साधं उदाहरण देतो. समजा तुम्ही आणि तुम्ही आहात आणि तुमचा मित्र आहे, बरोबर आहे. तुमच्या डोक्यावर समजा 5 किलोचं वजन ठेवलं आहे, 5 किलोचं काहीतरी एक बॉक्स ठेव म्हणूया तो ठेवला आहे. तुम्ही दोघी मित्र आहात, तुमच्या डोक्यावर 5 किलोचा बॉक्स ठेवला आहे. तुम्ही उभे आहात, तुम्ही त्याला धरलं आहे, म्हणजे तुम्ही फोर्स लावला आहे त्याला, ओके, फोर्स अप्लाय केलेला आहे. तुम्ही जागेवरच उभा आहात, तुमचा मित्र समजा 2 मीटर पुढे गेला. तुम्ही जागेवरच उभा आहे, तुमचा मित्र 2 मीटर पुढे गेला. बघा मित्रांनो, दोघांनी फोर्स लावला आहे. जर तुम्ही डोक्यावर तुमच्या 5 किलोचं पॅकेट आहे तर तुम्ही फोर्स लावलेला आहे, परंतु डिस्प्लेसमेंट तुमचं नाही झालं आहे, तुमचा मित्र 2 मीटर पुढे गेला, म्हणजे त्याने जागा बदलली, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं, म्हणजेच काय, त्याने वर्क केलं. तुम्ही जागेवरच उभा आहे, जरी तुम्ही बल लावलेलं आहे, परंतु तुम्ही जागा सोडलेली नाही, म्हणजे तुम्ही वर्क केलेलं नाही, असा सायन्समधला अर्थ आहे. आता मित्रांनो तुम्हाला कळालं असेल, फोर्स लावू द्या, पण जागावरच तुम्ही बसेल, जागावर तुम्ही बसला असाल किंवा जागावर चेंजच झाली नसेल, डिस्प्लेसमेंट तुमचं झालं नसेल, तर वर्क इज नॉट डन असं आपल्याला म्हणता येईल, नाही का. आपण काम आपल्या साध्या भाषेतसुद्धा आपण एखादं काम करतो, वर्क करतो, म्हणजे नेमकं काय करतो, एखादी वस्तू एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेतो, त्यावेळेस आपण त्याला फोर्स लावतोच आणि त्याची जागाही बदलतो, त्यावेळेस आपण म्हणतो हे मी हे काम केलं. तीच वस्तू एकाच जागेवर उभे धरून राहिलो आपण, त्याची जागा चेंज झाली नाही, तर सायन्समध्ये ते वर्क इज नॉट डन असं आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो हेच इथेसुद्धा आपल्याला सांगितलं या प्रयोगामध्ये सुद्धा, म्हणजेच काय, वर्क डन होण्यासाठी फोर्स अँड डिस्प्लेसमेंटची आवश्यकता असते. बघूया काय फॉर्म्युला ड्राईव्ह केला इथे, बघूया. वर्क डन बाय द फोर्स, नाही का, फोर्स इज डिनोटेड बाय एफ. बघूया मित्रांनो, आता मित्रांनो वर्क डन म्हणजे काय, फोर्स अप्लाइड टू द बॉडी इनटू डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी दॅट टेक प्लेस इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजेच काय, डब्ल्यू इज इक्वल टू, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, हे आपल्याला सांगता येईल. ओके मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला हा टॉपिक कळाला असेल. वर्क डन केव्हा होतं, फोर्स तर लागतोच, परंतु त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं असेल तेव्हाच वर्क डन झालं असं आपण म्हणणार. ओके, इथे काय दिले बघा, इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन पॅरेलल टू द सर्फेस ऑफ द टेबल इज अप्लाइड टू अ वुडन ब्लॉक ऑन द टेबल अँड द ब्लॉक इज डिस्प्लेस बाय 1 मीटर देन इट कॅन बी सेड दॅट फोर्स हॅज डन 1 जूल ऑफ वर्क. मित्रांनो थोडक्यात इथे आपल्याला त्यांचं युनिट जे आहे ते दिलं आहे, वर्कचं युनिट जे आहे ते आपल्याला दिलं आहे. बघूया ते पुन्हा काय, द SI सिस्टीम, द युनिट्स ऑफ वर्क इज जूल. SI सिस्टीममध्ये वर्कचं युनिट जे आहे ते जूल आहे, ते लक्षात ठेवा. वाईल द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन, हे आपण बघितलंच, अँड द युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज मीटर. इन CGS सिस्टीम द युनिट ऑफ वर्क इज अर्ग, ERG अर्ग, हे लक्षात ठेवा. मित्रांनो मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओही कळाला असेल. हे चॅप्टर आपलं इथे संपलेलं आहे, तिसरा व्हिडिओ आपला संपलेला आहे. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. मित्रांनो जे चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओ मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचे मित्रांनो, आनंदी रहा, धन्यवाद.